देशभरात आज 7वा आयुर्वेद दिवस साजरा केला जातो आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक घरी आयुर्वेद ही यंदाच्या आयुर्वेद दिवसाची संकल्पना आहे. विविध देशांमधले भारतीय दूतावास आणि भारतीय मिशन देखील आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयुर्वेद दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयुर्वेद ही आपली प्राचीन संपदा असून आयुर्वेदाचं सामर्थ्य आपण जगासमोर आणलं पाहिजे असं सोनोवाल म्हणाले. आज जो अवसर हमें मिली है आयुर्वेदा डे सेलिब्रेट करने का, इसके लिए मैं विशेष रूप से हमारे देश के आदर्शवादी नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने आयुष विभाग को बढ़ावा देने के लिए पिछले 8 साल के अंदर जो निष्ठापूर्वक मेहनत की, इसके वजह से आज आयुष ने सिर्फ देश के अंदर नहीं दुनिया में अपना पहचान बनाने में सफलता प्राप्त की है. भारताला निरोगी बनवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि सर्वजण निरोगी व्हावेत हा या पद्धतीचा आधार आहे असं केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी यावेळी सांगितलं. ये कार्यक्रम भारत को निरोग बनाने का कार्यक्रम है. कई खोज इस तरीके से होती है जिसमें जब कोई बीमार होता है तो उस पर रिसर्च होना शुरू हो जाता है, पर हमारी ये पद्धति बीमार कोई ना हो इस पर रिसर्च शुरू हो जाता है. तो ये जो तरीके हैं, ये तरीके हमें अपना करके भारत के प्रभुत्व को हम अच्छे तरीके से गुणवत्ता युक्त प्रमाणित करने में सफल हो, ये हम सबकी कोशिशें हैं. देशातल्या सर्वात प्राचीन औषध पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं 2016 पासून आयुष मंत्रालयानं दिवाळीतल्या धनत्रयोदशीचा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. यावर्षी काल आणि आज या दोन्ही दिवशी धनत्रयोदशी असल्यानं आज धन्वंतरी दिवस साजरा केला जात आहे. आयुर्वेदाला घरोघरी पोचवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीनं व्यापक जनजागृती अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक घरी आयुर्वेद ही संकल्पना देशभरात राबवण्यासाठी 19 मंत्रालयं काम करत आहेत. ग्रामीण भागात या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सरपंचांना पत्र लिहून विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.